सनत बिल्डर्स एंड डेवलपर्स, घर सपना पलीकड़ से, फ्लैट प्राइसेस स्टार्टिंग एट जस्ट 14.5 लाख नियर डोडा मार्ग कोर्ट, 800 मीटर्स फ्रॉम गोवा महाराष्ट्र बॉर्डर। ट्रैफिक नियमन जे आसा ते योग्य पद्धतीन सांभाळून ही रैली जी आसा ती बरोबर 4 वरांचेर बोडगेश्वराचे म्हापसा ठिकाणीचे म्हणजे बोडगेश्वराचे मंदिर जे आसा त्या प्रांगणां भितर ह्या सगळ्या वाहनांची रचना जातली, सगळे जण एकत्र येतले आणि 4:30 वरांचेर बरोबर ही रैली जी आसा, महारैली जी आसा ही सुरू जातली। प्रत्येक गाडयेचेर आपापल्या ठिकाणच्यान येता आसताना, प्रत्येक तालुक्यातल्यान येता आसताना भगवत ध्वज जो आसा वो सगळ्या वाहनांचेर आसतलो, हाजी खबरदारी जी आसा ती त्या त्या ठिकाणीचे कार्यकर्ते जे आसा ते घेतले। असो उत्साह जो आसा तो बैठको ताजी ऑलरेडी सुरू जाल्यात। ही हे म्हणजे मिरवणूक जी आसा ती मिरवणूक फेरी जी आसा, वाहन फेरी ताजो मार्ग हांव थोडक्यान सांगता। बोडगेश्वरा कडल्यान सुरू जावन पर्रा येतली ती गणपतीचे देवस्थान आसा त्या तो मार्ग घेवन कळंगुटान येतली। कळंगुटान शांतादुर्गेचे हांगा दर्शन घेवन आम्ही या ठिकाणीच्यान साळगाव वतले आणि सालिगावातल्यान आम्ही परत बोडगेश्वराच्या स्थानाचेर वचून त्या ठिकाणी ती भव्य रॅली जी आसा ही हाजे समापन जे आसा ते जातले। हांव या ठिकाणी आज ज्या पद्धतीचे वातावरण आसा म्हणजे सगळ्यो गोष्टी जर लक्षात जर घेतलो जाल्यार हिंदूंक हांगा कितें म्हणजे ताजो वाली आसा काय ना राजकीय दरबारान असो एक मोठो प्रश्नचिन्ह पडटा। छत्रपती शिवाजी महाराज जे आसा हे संपूर्ण देशाचे आदर्श राष्ट्रीय व्यक्तिमत्व आसा आणि ताका लागून गोवा जो आसा तो भिन्न न्ही, कळंगूट जे आसा ते आणि कोणाच्या तरी बापायचे न्ही। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीचेर ही भव्य रॅली आणि ताजे आयोजन जे आसा ते अत्यंत यशस्वी करपा खातीर संपूर्ण गोवा भरातल्यान माता बंधू भगिनी अशांनी आपल्या सगळ्या घराघरातल्यान वाहना काढची आणि या रॅलीक यशस्वी करपा खातीर सहयोग दिवचो। हांगा अनेक कार्यकर्ते संघटना जे आसात ते काही जण जे आसात, सगळे शक्य ना, परंतु काही जण जे आसात ते बायट दितले आणि कार्यक्रम जो आसा तो यशस्वी करपाच्या दृष्टीन तांच्यो बायट ज्यो आसा त्यो तुमकां हांव विनंती करता की घेवच्यो अशें। शांतादुर्गा देवीक नमन करून आजच्या प्रेस कॉन्फरन्साक सुरुवात करता। उपस्थित सगळी प्रेस मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया यांचे स्वागत करता। सगळ्यात पहिली 19 फेब्रुवारीक सरकारी खर्चान जी शिवजयंती साजरी केली होता, संबंद गोवाभर साजरी केली होता, फक्त ती कळंगुटानच कित्याक आडयली हो सगळ्या जनतेच्या म्हणजे गोंयभर जनतेच्या मनात प्रश्न आयलो। कळंगूट गोव्यात पडा नका किती, कळंगुटानच किंवा ना म्हटलं किंवा नाकारले किंवा जर अनेक ठिकाणी सरकारी खर्चान सरकारी मान्यतेन जर ती शिवजयंती जाता जाल्यार कळंगुटान आडयली कित्याक असं म्हटल्यानंतर सगळ्या शिवप्रेमी गोवाभर शिवप्रेमींच्या मनात खतखतले, सगळे ते राग आयलो आणि त्याचा रागाचं प्रत्यंतर म्हणून 31 मार्चाक जी शिवजयंती तिथीनुसार साजरी जाता त्या दिसा मोठी रॅली हांगा काढपाचे सगळ्यांनी ठरवले। त्या रॅलीचे आयोजन आणि त्या रॅलीचे प्रेसासमोर निवेदन करपा खातीर म्हणून आज आमची प्रेस कॉन्फरन्स आसा। ह्या प्रेस कॉन्फरन्साक राजेंद्र वेलिंगकर पूर्ण मांडणी करतले, पूर्ण माहिती दिले, ह्या कार्यक्रमाची पूर्ण माहिती दिले। ह्या प्रेस कॉन्फरन्साक उपस्थित आसा त्यांची नावं आणि संघटनेची नावं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावं सांगता। दुर्गे चरणी नतमस्तक होऊन अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो। मागच्या शिवजयंतीच्या वेळी जो प्रकार घडला यात अनेक राजकारण आलं काय देवाला माहिती आहे, परंतु ह्यावेळी मी सरकारकडे हात जोडून विनंती करतो की ही रॅली अडवायचा प्रयत्न झालाच तर लक्षात ठेवा गाठ उद्या निवडणुका जवळ आहे, गाठ आमच्या हिंदूंशी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितोय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा मराठा कुळात झालेला आहे, आजचे गोव्याचे मुख्यमंत्री हे मराठा आहेत आणि त्यांना जर मराठा ह्या धर्म जातीचा अभिमान नसेल आणि शिवरायांचा अभिमान नसेल तर त्यांना ताबडतोब सांगू इच्छितोय खुर्ची खाली करा, कारण मागच्या वेळी सुद्धा एक इतिहास घडलाय, त्या इतिहासात शिवाजी महाराजांनी गोव्यावर अत्याचार केला वगैरे वगैरे झालं, स्वतः मुख्यमंत्री बोलले। त्यावेळी सुद्धा शिवजयंतीच्या वेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हा मुख्यमंत्री जर खराच मराठा असेल मला त्याचा संशय येतोय, त्याने काही करावं सांगतोय त्याला मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितोय
की शिवजयंती ही प्रामाणिकपणे आणि अतिशय कायदा न हातात घेता व्हायला पाहिजे. ही जर कुठं कायदा हातात घेऊन तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केलात तर कायदा हातात घेण्याची क्षमता सुद्धा आमच्या जनतेत आहे हे आम्हाला नको आहे. म्हणून मी हात जोडले होते पहिल्यांदाच की सांगतोय सरकारला याची योग्य ती काळजी घ्या. आम्ही कुठचाच कायदा तोडणार नाही. फक्त शिवरायांचं जयंती निमित्त आम्ही एक रॅली काढणार आहोत, शांततेने रॅली काढणार आहोत. आणि त्या रॅलीमध्ये फक्त वाहन असणार, चार चाकी गाड्या असतील, दोन चाकी गाड्या असतील, याच्या पलीकडे काही नाही. सात चाकी असतील अशा गाड्या असतील याच्यात काय. आणि आम्ही ते जाहीर सभा घेणार नाही कारण कोविड प्रकरण आम्हाला इथं माहित आहे, ताजं आहे, ते आम्हाला नको आहे. त्याच्या वक्तारोत आमची रॅली अडवली, इथून आमका खूप दुःख झाले. आणि आज जो स्वाभिमान आमच्या हिंदू धर्मियांचो कळमोटीन दुखयलो गेलो, आमच्यो भावना जो त्याची कदर झाली ना, तो भाव अख्ख्या देशभर अख्ख्या गोंयभर जेन्ना ही सोशल मिडियाचेर बातमी पावली तेन्ना आमचे गोंयचे शिवप्रेमी खरेंच तांकां हे खूब वायट दिसले. तांचो स्वाभिमान जागो जालो आणि विविध थरांचेर तांच्यांनी आपले आपले विचार मांडले. आणि त्याच अनुषंगान येता ते 31 तारखेर ही तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आसा. ते शिवजयंती दिसा विविध थरांतल्यान गोंयच्यान ज्यो रॅली जातल्यो तांच्यांनी आमकां सांगला की कळंगुटीन आम्ही येतले. आणि जी जी आमची रॅली 19 फेब्रुवारीक हाडयली शिवजयंतीची त्याचा निषेध आम्ही करतले. आणि आमचे जी जगदंबा श्री शांतादुर्गा मंदिरान आम्ही नमन करपाक येतले ते दिसा. आणि तो आमचा विषय असतो की तुमचे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कळंगुटीन उभे करपाचे असा तेका तेको आम्ही त्या रॅलींच्यान हांगा उपस्थिती लावन तो तुमचा पण संकल्प आहा, त्या संकल्पाक आम्ही तेको दितले असे त्यांच्यांनी आमकां सांगलेले आहा. आणि त्याच अनुषंगान आयची प्रेस कॉन्फरन्साक विविध गोयाच्या भागांसून त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येयले असं आमकां सांगपाक. आम्ही त्यांचे मना काळजांच्यान स्वागत करता आणि आम्ही कळंगुटीन शांतादुर्गा देवळाच्या मंदिरान आम्ही त्यांचे स्वागत करपाक आम्ही वडा उमेदीन रावतले. जे येतात ते 31 तारखेर जे सगळ्या थरांतल्यान गोयातल्यान जो रॅली म्हापसा बोडगेश्वराच्या देवळान एकठांय जावन जी येतली त्यांचे आम्ही मना काळजांच्यान स्वागत करता. नाव सांग. माझे नाव राजेंद्र कोरगांवकर. हा कळंगुटचे एक सामाजिक कार्य करतो. आणि ते दिसा आमची पण जी हांगर मिरवणूक आली शिवजयंती दिसा ह्या सरकारान आमची ती आळी सगळ्या लोकांनी कळंगुटच्या लोकांनी निषेध केलो. दुसरं आमचा संबंध गोंयभर देशभर देशा भायरूय लोकांनी निषेध केलो. जे पण कोण शिवप्रेमी आसले पण त्यांच्यानी. आणि आता किती झाला संबंध गोंय आमचे जे शिवाजीचे जे मावळे म्हणटा त्यांना हा ज्यांना शिवाजी महाराजा बद्दल जो आदर जे हृदय सम्राट म्हणटा आम्ही त्यांना शिवाजी महाराजचे आता येणारी 31 तारखेर हे आसा जयंती. त्या जयंती खातीर एक शिवाजी महाराजा बद्दल जे आमकां सगळ्यांक गोंयकारांक जे हिंदू मध्ये आमचे जे किती प्रेम आसा शिवाजी महाराजा ते दाखोवच्या खातीर एक आमची शक्तीप्रदान असे आमच्या गोंयकारांच्या सगळ्या एकजुटीन जातले. आणि म्हाका दिसता पेडण्या ते काणकोण ते 70 पर्यंत अखिल गोंयचे जे कोण शिवप्रेमी आहात ते दिसा आम्ही येऊन आता सगळे जाणी येयला की आमकां एक आमंत्रण कशें दिवपाक की बाबा ते दिसा 31 तारखेर तुम्ही सगळ्यांनी कोळंगुटकार एकजुटीन येवचे म्हणून आम्ही जाता इतलो प्रयत्न करतले म्हापशा येवपाक लोकांक शुभेच हाडपाक आम्ही प्रयत्न करता. आणि जर ह्या सरकारान जर आमकां परत जर कितें आडकाठी हाडली जाल्यार जो पळय कितें परिणाम जातलो त्या सगळ्या प्रकाराक आमचो गोंय सरकार जबाबदार आसतलो. आणि परिस्थिती जर हाती भायर वचात तर कित्याक हाडप ते सांगा आम्ही सांगपाक जायना इतले म्हणून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. हांव जयेश नाईक मडगांवच्यान. हांगासर मूळ मुद्दो जो आसा तो आसा शिवस्मारक जे आयज नाल्या फाल्यां कळंगूट ह्या भागान शिवस्मारक शिवाजीचे स्मारक जे आसा ते जातलेच खंयच्याय परिस्थितीन जातले. आणि त्या निमतान ही जी शिवाजीची जी रॅली आसा छत्रपती शिवाजी महाराजाची जी रॅली जी हेजे पयली आडयली 19 फेब्रुवारीक ती आता पूर्णत्व पावपाक लागून हे जे परत आयोजन जे आसा ते 31 मार्चाक जाता. जाल्यार
काही पोर्तुगीज धार्जिणे जे अधिकारी जे आसा तितून पुलीस अधिकारी आसा आनी हांगासरलो स्थानीक आमदार आसा हेणे समजा ही पोर्तुगीज धार्जिणे आपल्या हेज्या वृत्तीन समजा ही शिवजयंतीची रॅली जी लास्ट टायम हाडिल्ली आसा आनी तेजी दखल सगळ्यांनी घेवची। बेळगाव सारखी शॉपिंग आता गोयांत शक्य फक्त बॉम्बे बाजारांत। बॉम्बे बाजार घेऊन आयला तरेकवार प्रकारच्यो साड्यो, लग्न समारंभ आणि वेगवेगळ्या सुवाळ्या खातीर खास साड्यो। त्याचबरोबर गिफ्ट करपाक 300 रुपयांच्यान साड्यो, सिल्क साडी 900 रुपयांच्यान सुरुवात आणि लेहंगा 3000च्या रेंजी पासून सुरुवात। शिलाई आणि एम्ब्रॉयडरीची खास सोय। तर आयजूच भेट द्यात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी। प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचो खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडटले। देवी देवतांच्यो मूर्ती असो किंवा पूजेचे सामान, शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोभेच्यो वस्तू, गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात। आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात। आमचा पत्तो बॉम्बे बाजार, डिपार्टमेंटल स्टोर, 18 जून रोड, पणजी। हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली एट बॉम्बे बाजार।